डेक्कनजवळील गुडलक चौकात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि शिवाजीनगर नागरी कृती समितीतर्फे दारू नको दूध प्या या कार्यक्रमाअंतर्गत मानवी साखळी आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नववर्षाचं स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकानं व्यसनमुक्त भारताचं स्वप्न रंगवावं हे ध्येय समोर ठेवून या मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कनजवळील गुडलक चौकात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र आणि शिवाजीनगर नागरी कृती समितीतर्फे दारू नको दूध प्या या कार्यक्रमाअंतर्गत मानवी साखळी आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, केंद्राचे अध्यक्ष डॉ अजय दुधाने, अनिरुद्ध हळंदे, अजित जोशी, संतोष राऊत, प्रदीप खरसे, रंजन चांदेकर, महेश वाडेकर, विवेक कदम, चंद्रशेखर साळुंक, दत्तात्रेय सोनार, राहुल आवटे, रवी लोहिया, डॉ एम आर गायकवाड, प्राध्यापक सारंग एडके, प्राध्यापक सुशील गंगणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदाचे 5वे वर्ष असून मानवी साखळीमध्ये सहभागी झालेले तरुण व्यसनमुक्तीसोबतच ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि पाणी वाचवासारखे सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती करत होते. व्यसनधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखवण्याकरिता मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समधील NCC विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील सादर केलं, तर दारू नको दूध प्या असा संदेश देत दूध वाटप करण्यात आलं. श्रावणबाबा फाउंडेशन देखील या उपक्रमात सहभागी झालं होतं. प्रतिनिधी पूजा दासंगे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.